नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये मला खूप असे जुने कलाकार सापडत आहेत आणि महाराष्ट्रातल्या रसिकांच्यापर्यंत ते मी पोचवत आहे. आणि 1980 पूर्वीचे कलावंत की ज्यांनी तमाशामध्ये खूप सुंदर असं नाव कमवलेलं आहे अशा चंद्राबाई तुकाराम कुडाळकर ह्या शिरवळच्या आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी आत्तापर्यंत तमाशा फडामध्ये केलेलं आहे. विशेषतः ताई तुमची सुरुवात कधी झाली? पण ते काय पहिली पार्टी संगीत पार्टी, त्याच्यानंतर माझे वडील वारले, मग त्याच्यानंतर माझा भाऊ, भावाच्या नावावर होती, आता भाऊ पण वारला. मग तिथनं मी काय केलं, पुण्याला गेले, पुण्याला राहिले तिथं घोरपडी पेठ मध्ये. तिथनं मग मी आर्यभूषणला काम करायला लागला. किसन कुसगावकर, चिंतामण आरेकर, लीलाबाई मांद्रेकर आणि एक रामा लवळेकर. लवळेकरांच्या या फडातून काम केलं. हो, एवढ्या फडातनी मी काम केलं. धामाजी कोरेगावकर. हे सगळा दुष्काळाचा काळ आहे का? 72 दुष्काळाचा काळ सगळा त्यावेळेच आहे ना? 70 सालाचा शिक्षण नाही ना आम्हाला. बरोबर. पण तुम्ही खूप तमाशा कलेसाठी दिलेलं योगदान आहे आणि त्याच्यासाठी चंद्राताई मी तुमच्याशी संवाद साधतोय. फक्त तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलाय, 1983 गणपत विमानी चिंचणीकर यांच्या तमाशा फडात तुम्ही आला. हा, आणि 1996-97 गुलाब मामा म्हणजे गुलाब बोरगावकर यांच्या चिरंजीवानी मुबारक भाई आणि बाप्पा भाई यांनी सुरू केलेल्या 1.5 लोकनाट्य तमाशा फडामध्ये तुम्ही आला. हा, तर गणपत विमानींच्या तमाशात कसं काय आला? कसे काय म्हणजे माझा मी गात होते चांगली, आवाज होता तेव्हा, त्यामुळे त्यांनी मी म्हणले हाईट बी आहे, जरा तब्येत चांगली होती आणि स्वतः गायची गणगवळण होती मी. बरोबर. ही आता काय झालं, मला हे डायबिटीस, आवाज संपला. तेव्हा त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि ती काय गात होता तुम्ही त्यावेळेला? हिंदी मराठी गायची, लावणी गायची. हो हो. गवळणी गवळण जात होती यमुना तिरी आणि नंदाच्या काना लई गवळणी म्हणत होते. आता ती बुद्धी चालत नाही. एखादी गवळण तुम्हाला आवडलेली सगळ्यात काय आहे का? एखादा मुखडा आवाज आवाज गेला म्हणून तर बंद झालंय गायचं. होय, मग थोडस नुसतं म्हणा की थोडं काय थोडं बाजार मोठा नाही, चांगला नाही आवाज. बरोबर, मग म्हणा तरी प्रयत्न करा. बाजार मोठा लवकर गाठा, यमुनीच्या चला निघा निघा ग. हिंदी मराठी कवाली ठुमरी गझल ही सगळं गातो. हो हो हो. गायन हेच तुमचा प्रांत? गाऊन नाचून लावणी. कुणाकडून शिकला हे? हे कुणी मला शिकवलं नाही. बर. भामाबाई पंढरपूरकर त्यांच्या संगीत पार्टीत होती. बर. हा. आणि एक हिरा बाबा पारगावकर. हो, म्हणजे ती ही होते हिराबाई, त्यांची संगीत पार्टी होती. हो, संगीत पार्टी. हो, त्यांच्या पार्टीत मी होती. आणि ते मुलं बाळ इथे झाली, सगळं इसकटून गेलं. बघ, काही सुद्धा नाही, राहायला जागा नाही, बसायला झाड नाही, काही सुद्धा नाही. 4-5 मुलं झाली, मुलं बाकीची दत्त घातली, राहायला जागा नाही, कशाचे जीवर जगायचं. खूप व्यथा आहे तुमची. कलावंताचं हे खूप आयुष्य हे आहे, म्हणजे त्याला उत्तर आयुष्य खूप वाईट. आणि मला एवढं इतकं काम, एवढं काम करून 5-6 मी दादोबा इंदुरीकर. हो हो हो. थोरले इंदुरीकर. हो, गाढवाचं लग्न. हो, गाढवाचं लग्न. हा, त्याच्यात मी मावळणीचं काम करायची. बर, मला एक सांगा, तुम्ही तुमची व्यथा सांगताय, आता वाईट दिवस आहेत हे खरं आहे, पूर्वीचा काळ आठवतोय. दादू इंदुरीकरांचा जो फड निघाला
आणि त्यांचं गाडवाचं लग्न निघालं त्याच्या अगोदर त्यांचा तमाशा फड होताच होता त्यावेळेला तुम्ही होता का गाडवाचं लग्न निघाल्यानंतर होता गाडवाचं लग्न निघालं हा मिठाराणी हा आणि एक मिठाराणी हा पट्टे बापूरावांचा वग आहे हो हा आणि त्यांच्यात बघा शंकर शिवणेकर हो हनुमंता शिवणेकर हो तातोबा खांबेकर हो हे सरदार होते हो 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 आणि थोरले दादा आणि ते धाकटे दादा हो त्यावेळेस त्यांच्या दोन मुलं मला आवळी जावळी उभी एवढी एवढी मुलं घेऊन मी तमाशात गेली पार्टी हो हो मुलं इकडे रडायची तर इकडं दूध वाया जायचं करता काय कशाचं जीवर जागायचं खरंय काही सुद्धा माझंही नाही पाच सहा वर्ष त्यांच्यात काढलं त्याच्यानंतर शंकर शिवणेकर आपले हे शिवराम बोरगावकर त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे चार वर्ष काढलं हो त्याच्यानंतर दत्तोबा तांबे त्यांच्याकडे होता त्यांच्याकडे दोन तीन वर्ष काढलं त्याच्यानंतर मानेच्या ताला हा हा मानेच्या ताला एवढ्या पार्ट्यांनी मी काम केलं पण मला काय मानधन चालू नाही का हो का अर्ज केला नाही काही सुद्धा केला अर्ज केला पण झालं केला होता मी शिरवळलं होते ना तेव्हा केला होता बर तर ते काय झालं नावात त्यांच्या बदल तिथं आमची तिथं आहे खंडाळा कचेरी हा 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 खंडाळा कचेरी तालुक्याची तालुक्याची पंचायत समिती तिथं गेलं सगळं लिहिलं बिलं हे काय केलं आणि ती वरती पाठवलं आणि वरनं पत्र आलं कॅन्सल केलं महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये कालच मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या कोपरगावला त्या महिला कलावंत आहेत तर त्या रस्त्यावरती गाणी म्हणतात आणि त्यांची खूप वाईट दुर्दैवी अवस्था मला काल जगतापांना आणि मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी ते व्हिडिओ पाठवला त्यापेक्षा आणखी कितीतरी अशा महिला कलावंत आहेत की ज्यांना अजून उपेक्षितपण भोगावं लागतंय चंद्राबाई या शिरवळच्या एक कलावंत आहेत आज मी या ठिकाणी आलेलो आहे एका गावामध्ये आणि त्या आपली स्वतःची व्यथा सांगायला लागलेल्या आहेत दादू इंदुरीकर यांच्या तमाशामध्ये दारू इंदुरीकर यांच्या गाढवाचं लग्नमध्ये काम केलेल्या या महिला कराडजवळच्या पाटण तालुक्यातल्या एका खेड्यामध्ये राहतात आणि त्यांनी दादू इंदुरीकरांच्या बरोबर काम केलेलं आहे पण आत्ता त्यांचं इतकं उपेक्षित पण नाही मुलींच्या मुलीकडे आपल्या त्या राहतात काय दादू इंदुरीकरांच्याकडे काम केलं तुम्ही त्यांच्यात गणगौळण नाचायची गाणी म्हणायची पार्टी काम आलं तर पार्टी काम करणार ते नाही का अप्सरा येऊ द्या अप्सरा येऊ द्या हो त्याच्यात मग नाचून गायचं आणि काम करायचं त्या वगात काम करतच वगात काम करायची कुठलं मिठाराणी मध्ये दाशीचं काम गाडवाच्या लग्नात मावळणीचं काम मल्हारराव होळकर त्यांच्या चिलीम छापी कात्या आणि खडा बरोबर हे शंकर शिवणेकर होळकरांचं काम करायचं बरोबर बरोबर कसा प्रतिसाद मिळायचा त्यावेळेला लोकांचा चांगलं व्हायचं कि चांगले काय कोण शिटी वाजवत नसायचं काय नाही दादोबा एकदा आले स्टेजवर विनोद आहे ना विनोद वर्ध्याला गेलो चांद्याला गेलो जालना परभणी नांदेड हो उस्मानाबाद हो, नगर हो इकडं पार आवाडान पर हो गुजरात हो तिथपर्यंत गेले इकडं पाक हे काय बाय कोल्हापूर कोल्हापूर बेळगाव लिपाणी शंकेश्वर गारगोटी आणि ते बरेच तिकडचे कन्नडे गावातील नाव दादू इंदुरीकरांच्या तमाशाला खूप प्रतिसाद मिळायचा मग गाडवाचं लग्न खूप गाजलं हा हो आम्ही वर्ध्याला गेलो तिथं भाषा कळाले नाही मराठी अवका तवा त्यांना कळले तवा टाळेवर टाळे हसन हस हो वर्ध्याला हे होत काय म्हणतात ते मोठ भरतो तमाशा तमाशाचा हा पास नापास करतात ना हो शासनाचा हो वर्ध्याला गेलो होत तिथं बरं दादू इंदुरकरांचं जे गाडवाचं लग्न होतं
त्याच्यामध्ये कलाकारांना कशी वागणूक होती हो? चांगली होती. हा मला तर बाईश्वर म्हणतच नव्हती. त्यांच्यावर मी लहान ना, पण बाईश्वर मला हाक मारत नव्हते. सगळी कलाकार चांगली होती. हो हो, आई बाईश्वर भाषा. कुणी कुणाला वाईट नाही, मंगळ नाही, काही. गाडवाचं लग्न सादर व्हायच्या अगोदर गणगवळण व्हायचे ना? हो, आधी गवळ गण होणार, नंतर मुजरा होणार. मुजरा झाले की मग ती देव धर्म येते ताडवायला. हो हो, ते कृष्ण गवळण. हा गवळण, ती गवळण, ती को ही असेल ना सरदार गल. आणि ते ती गवळण झाली कृष्णाची आडवायची की मग गवळणीची. हा गवळणीची, गवळण गवळणीची. आणि त्यानंतर मग वगनाट्य चालू व्हायचं. त्याच्यानंतर रंगबाजी व्हायची. रंगबाजी हो हो, गाणी इथे चालायची. रंगबाजी झाल्यानंतर मग वग. आणि वग त्यांचा तोच पट्टेचा कायम. हो, गाडवाचं लग्न. गाडवाचं लग्न मल्हारराव होळकर, मिठा राणी आणि एक दुसरा एक बराच होता. लई माझी बघा गाडवाचं लग्न लई चालायचं. तुम्ही त्यांच्या 6 वर्ष होता. हो, 6 वर्षाच्या काळामध्ये लहान मुलांना घेऊन तुम्ही आवडी जावडी. हा, त्यांना घेऊन तुम्ही त्या तमाशा फडामध्ये काम केलं. हो, आणि एकच गाडी होती त्यांची तवा. 1 रुपया तिकीट होत तवा. हा हा, किती साली होत ती काय आपल्याला माहिती. बरोबर. हा, 1 रुपया तिकीट होत त्यावेळेस माझी आवळी जावळी दोन मुलं. बघा आता काय करतात ती मुलं. म्हणते का ही एक मुलगी, आता तुम्हाला फोटो दावला, ती एक मुलगी आणि ही यांची मंडळी एक मुलगी. हा हा, म्हणजे दोन मुली म्हणा, दोन आवळे जवळे मुली होत्या. त्या मुलगान मुलगी होती. हा हा, मुलगान मुलगी आवळे जवळ. ती दत्ता घातलेली होती. बर बर बर, मुलगा. हा हा हा, आणि ती मुलगी माझ्या जवळ होती. वा वा, मी पुरगी. वा वा, मग हे सगळं तुम्ही त्या तमाशा कलामध्ये कलेमध्ये काम करताय. काय हो, काय म्हणजे त्यावेळेला काय काय 150 रुपये पगार चावा. तंबूच्या बायांना 150 रुपये पगार. हो, त्यात काय होणार, 3 रुपये शिदा मिळायचा. हो, रोज म्हणतात ना. तमाशा कलावंताची व्यथा खूप वाईट होती तेव्हा. लई बेकार तेवढ्या प्रमाणात हजेरी. 500 रुपये 150 रुपये पगार कसं भागवणार. काय भागवणार त्यावेळेची गोष्ट. हो, मग मी किती दुःख काढलं असेल. हो हो, भयंकर दुःख काढलं मी. हो, तरी मी मला मानधन नाही काय. खूप वाईट अवस्था आहे. दादू इंदुरीकर यांच्या तमाशा फडा 6 वर्ष काम केलेल्या चंद्राताई माझ्या समोर आहेत शिरवळच्या, आणि त्यांच्या जावयांच्या गावी मी आता इथं आलेलो आहे. आणि खूप हाल सोसलेल्या, खूप दुःख त्यांच्या वाट्याला आलेलं. सध्या अद्यापही त्यांना मानधन नाही, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. ताई, तुम्ही खूप मनानं हे सगळं भारावून सांगताय. तमाशा कलेत काम केलं याचा आनंद होताच. तुम्ही खूप चांगल्या गायिका होता, पण उपेक्षित पण वाटायला तमाशा कलावंताच्या काही संपलं नाही. दुःखच दुःख. हा, अद्यापही आहेच, अद्यापही त्यांच्या वाट्याला दुःख आहे जाणवते आपल्याला. बघूया, त्यांना मानधनासाठी आपण प्रयत्न करूया. आणि सध्या त्या इथं राहतायत त्यांच्या मुलीकडं. आणि खूप आनंदाची गोष्ट अशी की त्या दादू इंदुरकरांच्या तमाशात काम करत होत्या, हे त्यांना खूप आनंद आहे. पण उपेक्षित पण जे आहे ते संपलेलं नाही, हे त्या मनानं एकंदरीत सांगतायत. तुम्हाला आठवतं का इथं पालीला दंगा झाला होता बघा. बर बर, हा बोला. हा, त्यावेळेस तिथे पार्टी होती दादोबा इंदुरीकरांची. बर. हा, त्यावेळेस मी होती त्या पार्टी. हा हा हा, त्यावेळेस उडली उडली दोन मुलं माझी. आणि दंगा केला तिथल्या लोकांनी. तंबू फाडला, काय कलाकारांना मारलं. खूप वाईट कलावंताचा प्रसंग पण येतात त्याच्या वाट्याला. काय घडेल काय सांगता येत नाही, अशी अवस्था आहे. आणि त्या आठवणी एकंदरीत सांगतायत. आपण त्यांच्याशी आणखी बोलणार आहे.